निवडणूक आयोगानं नुकतीच लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे, त्यामुळे 2 दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात सुद्धा आचारसंहिता लावण्यात आली आहे आणि या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयातील बॅनर पक्षचिन्ह सुद्धा झाकण्यात आले आहेत. मात्र कामगार वस्ती म्हणून ओळख असलेल्या नवीन नाशिक परिसरात आचारसंहितेचा भंग होत असल्याचा सध्या प्रकार उघडकीस आलाय. सिडको परिसरात सार्वजनिक ठिकाणं घरांच्या भिंतींवर भारतीय जनता पार्टीचे चिन्ह रंगवण्यात आलंय आणि आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी याविषयीचा आढावा घेतलाय. राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 2 दिवसापूर्वी लागलेली आहे. मात्र नाशिकमध्ये कामगार वस्ती म्हणून ओळख असलेल्या नवीन नाशिक परिसरात एक अजब प्रकार समोर आलेला आहे. मी आता उभा आहे नाशिकच्या सिडको परिसरामध्ये. या परिसरामध्ये ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं एक पेंट करून पोस्टर जे ते घराघरांवरती लावण्यात आलेले आहे. आपण पाहू शकतो सार्वजनिक ठिकाण जे ते मैदान आहे, मैदानाची भिंत असेल किंवा नागरिकांचं घर असेल, या ठिकाणी अशा पद्धतीने बार बार मोदी सरकार आणि कमळाचं चिन्ह जे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. खरं तर ज्या घरांवरती लावण्यात आलेलं आहे त्या व्यक्तींना देखील या ठिकाणी सांगितलं जात नाही, परस्पर ह्या गोष्टी केल्या जात आहेत. एकूणच या प्रकार जो आहे तो सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात घडलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी बोलायला विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आहेत उबाटा गटाचे. काय सांगाल, काय नेमका हा प्रकार आहे आणि नेमकं कोण लावून जात? असं तर म्हणायला गेलं तर कोणी असं समोरासमोर लावत नाहीत, रात्रीतून येतात आणि लावून जातात. इलेक्शन कमिशननी विशिष्ट प्रकारे एक आचारसंहिता लागू केलेली आहे. त्या आचारसंहितेच्या ह्याच्यात असा प्रचार करणं फारच अवघड आहे आणि चुकीचं आहे. अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा घरांच्या भिंतीवरती पेंट केलं जातोय. खरं तर याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष या ठिकाणी दिसून येतंय. त्याच्यामुळे आता तात्काळ या जो प्रकार झालेला आहे याच्यावरती महानगरपालिकेने किंवा निवडणूक यंत्रणेने लक्ष देऊन या ठिकाणी कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर या ठिकाणी कारवाई जर नाही झाली तर शिवसेना या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेणार आहे.